दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळ आला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा, गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला. थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलंस, खरं तर त्यात असल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता, मी एकनाथ शिंदेंच्याकडे जायला होतो तेव्हा, माझे कपडे बिबडे तोच भरत होता, जरा इस्त्री बिस्त्री वगैरे तोच करत होता, कारण अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळे तयारी नव्हती, त्यामुळे माझे कपडे, त्याला इस्त्री कर, कुठं बूट पॉलिश कर, कुठं काय कर, जो करत होता त्यावेळेला. त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. 20 तारखेला मतदान झालं, 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो, 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, किशोर मी इथंच होतो, त्या दिवशी आपली मीटिंग होती इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, ट्रेन नव्हती, एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठली तरी लेट झाली होती 4-4.5 तास, ती आपल्याला मिळाली. तुम्हाला माहित असेल काय लोकांना, मी गेलो, खरं तर पनवेलवरनं डायरेक्ट आम्हाला तिकडे न्यायची वास्तविक, ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही, वेळ झाला. आणि उद्धव साहेबांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही, की आम्ही उद्धव साहेबांच्या मागे निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय, हे कधीच मी सांगत नाही. पण आज सांगण्याची वेळ आली आहे. मी गेलो वर्षा बंगल्यावर, त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली, संपत आली होती, सगळे 18 च्या 18 खासदार उपस्थित होते, पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते, बाकी सगळे आमदार उपस्थित होते, तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी, कारण रात्री बॅग भरायली होती, तेव्हा नव्हती भरायची, बॅग भरणारे लक्षात आलं ना तुमच्या का नाही, ते पण माझी बॅग भरत, म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री बिस्त्री काय करायची नव्हती, मीटिंगला होते ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, सगळ्यांचं. मी शांतपणे बसलो होतो, तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा, ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, पक्षप्रेम काय ते कळतं, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं भास्कर जाधव काय तो माहिती आहे, त्यांना अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू, तमुक करू, त्यांना ते काही बोलायचं बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवनी तिथं सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा सांगणारा मी कोण? बरोबर आहे का नाही? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या, पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे, म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मी करतो. मी म्हटलंय जो अभिमान तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला, आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही, मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाऊनी फसवलं, म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.